नमस्कार, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि अमरावतीसह 13 राज्यातील 97 जागांवर 18 एप्रिलला मतदान होते आहे. या मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिल रोजी वाराणसी येथून अर्ज भरणार आहेत. मोदी यावेळी रोड शो देखील करतील. यातमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. मोदींचा रोड शो 10 किलोमीटरपर्यंत निघणार आहे. त्यापूर्वी मोदी 25 एप्रिल रोजी गंगापूजा आणि आरती सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर अनुक्रमे 72 आणि 48 तासांची बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगानं आणखी कडक पावले उचलली आहे. भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्लाघ्य शब्दात टीका केल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि मुस्लिमांना धमकावल्याबद्दल मेनका गांधी यांच्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. सर्व चोरांचे नाव मोदीच कसे असू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून देश सोडून पळून गेलेला भामटा नीरव मोदी आणि IPLचा माजी अध्यक्ष ललित मोदी यांची नावं घेऊन राहुल गांधी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये ते बोलत होते. फ्रान्समधील पॅरिस येथील जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या नॉटरडेम कॅथेड्रल या 12व्या शतकातील ऐतिहासिक चर्चला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत चर्चच्या छताचा 850 वर्ष जुना भाग जळून खाक झाला आहे. युनेस्कोनं त्याला जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान दिलंय. या आगीत आकर्षक उंच मनोरा देखील भस्मसात झाला. सुदैवानं चर्चच्या मुख्य इमारतीला आगीपासून वाचवण्यात यश आलंय. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा SW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी SW मराठीची ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.